श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कृपासंधू स्वामी या यूट्यूब चॅनलवर इथं मिळतात स्वामी सेवेबरोबर अनेक प्रश्नांची उत्तर मित्रांनो आज आपण अतिशय शीघ्र फलदायी अशी माता धुमावतीची सेवा कशी करावी या सेवेचं महत्त्व काय आहे याची माहिती घेणार आहोत माता धुमावती ही दहा महाविद्यांमध्ये सातवी महत्त्वाची महाविद्या आहे या विद्येला बगलामुखीची अंगविद्या असंही म्हणतात त्यामुळे पूर्णतः माहिती घेऊनच याची सेवा केलेली कधीही चांगली माता धुमावतीच्या सेवेमुळे जीवनातील दुर्भाग्य अज्ञान दुःख रोग कलह शत्रू दूर व्हायला मदत होते व ही सर्वात अतिशय शीघ्र फलदायी अशी सेवा आहे माता धुमावतीला अलक्ष्मी किंवा ज्येष्ठालक्ष्मी म्हणजेच माता लक्ष्मीची मोठी बहीणही म्हटलं जातं ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्ष अष्टमीला माता धुमावती जयंती साजरी केली जाते माता धुमावती विधवा स्वरूपात पुजली जाते धुमावती मातेचं वाहन कावळा असून पांढरी वस्त्र प्रदान केलेली केस मोकळे सोडलेले व हातात सूप घेतलेल्या रूपात मातेचे रूप पाहायला मिळते देवीच्या हातातील सूप हे देवीचे महत्त्वाचे अस्त्र आहे यापासून देवी मानवाची सारी दुःख संकट रोग अज्ञान कलह दूर घेऊन जाते ध्रुवास ऋषी अंगिरा ऋषी ऋषी परशुराम ऋषी यांची मूल शक्ती ही धुमावती देवीच आहे चातुर्मासामध्ये मा दे देवीची अधिक उपासना करून देवीला प्रसन्न करून घेतले जाते नरक चतुर्दशीला घरातील केर कचरा रात्री बारानंतर नंतर अलक्ष्मी स्वरूपात बाहेर टाकला जातो म्हणजेच अलक्ष्मीला प्रार्थना केली जाते की आमच्या घरातून दारिद्र्य निघून जावं म्हणजेच ही प्रार्थना धुमावती देवीलाच केली जाते ज्योतिषशास्त्रानुसार माता धुमावतीचा संबंध केतूग्रहाशी असून देवीचं नक्षत्र ज्येष्ठ आहे त्यामुळे धूमावती देवीला ज्येष्ठा असंही म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये केतूग्रह श्रेष्ठ स्थानावर असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनातील दुःख दारिद्र्याचा अंत होतो केतूग्रहाच्या प्रभावामुळे व्यक्ती सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्त होते आता आपण धुमावती देवी कशी प्रकट झाली याची कथा पाहूया पहिल्या एका कथेनुसार जेव्हा सतीने आपल्या वडिलांच्या यज्ञामध्ये स्वइच्छेने स्वतःला जाळून घेतलं त्यावेळी त्या जळत्या शरीरामधून जो धूर निघत होता त्या धुरातून धुमावतीचा जन्म झाला यामुळे देवीच्या चे चेहऱ्यावर नेहमी उदास भाव दिसतात धुमावती देवी धुराच्या रूपात माता सतीचे भौतिक रूप आहे म्हणूनच देवीला धुमावती असं म्हटलं जातं धूम याचा अर्थ धूर दुसऱ्या एका कथेनुसार एके दिवशी भगवान शिवांबरोबर सती बसले असताना माता सतीला जोराची भूक लागते त्यावेळी माता सती भगवान शिवांना म्हणते मला जोराची भूक लागली आहे माझ्या भोजनाचा प्रबंध करा त्यावर भगवान शिव म्हणतात आता भोजनाची व्यवस्था होऊ शकत नाही त्यावर सती चिडते व म्हणते जर मला भोजन नाही मिळालं तर मी तुम्हालाच खाऊन टाकेन आणि माता सती भगवान शिवांनाच खाऊन टाकते त्यावर भगवान शिव सतीला विनंती करतात मला कृपा करून बाहेर काढ व सती भगवान शिवांना परत बाहेर काढते त्यानंतर भगवान शिव माता सतीला श्राप देतात की आतापासून तू विधवा बनून राहशील तेव्हापासून सती विधवेच्या रूपात राहू लागली तीच माता धुमावती तरी वरील कथा ही एक आपल्यासाठी संकेत आहे सतत भूक लागणं हे माणसाच्या कामनेचं प्रतीक आहे माणसाची कामना कधीही पूर्ण होत नाही म्हणून मनुष्य सतत असंतुष्ट राहतो माता धुमावती आपल्याला सर्व कामना इच्छा नष्ट करण्याचा इशारा आपल्याला देते म्हणूनच धुमावती मातेची पूजा करताना अशी भावना करायची की हे माते माझी सर्व संकट दुःख दरिद्रता विघ्न क्लेश शत्रू यापासून माझं संरक्षण कर यांना माझ्यापासून तू बाहेर घेऊन जा आणि आमच्या घरात धन लक्ष्मी सुख व शांती नांदू दे अशी विनंती करायची आता आपण धुमावती मातेची अतिमहत्वाची सेवा म्हणजे धुमावती मंत्र धुमावती कवच व माला मंत्र तो कसा करावा याची माहिती घेऊया घरातील व्यक्तीचा ज्वर शूल त्याचबरोबर ग्रहबाधा दूर होण्यासाठी ही अतिमहत्वाची अशी सेवा आहे धुमावती माला मंत्र हा अतिशय शीघ्र परिणामी आहे पूर्वेला तोंड करून बसून समोर पाटावर तांब्याच्या फुलपात्रात उजव्या हाताची मधली तीन बोटं बुडवून खाली दिलेला संकल्प एकवेळ म्हणून त्याच्या पुढील मालामंत्र अकरा वेळा म्हणावा संकल्पातील देवदस्य या ठिकाणी संबंधित व्यक्तीचे नाव षष्टी प्रत्यय लावून उच्चारावे स्वतःसाठी हा मालामंत्र करताना त्या ठिकाणी मम म्हणावे आणि या मालामंत्राचे तीर्थ संबंधित व्यक्तीस लगेच द्यावे मंत्रोच्चार मोठ्याने व स्पष्ट असावे मालामंत्र म्हणण्यापूर्वी धुमावती कवच अवश्य वाचावे आता आपण मालामंत्र म्हणण्याअगोदर संकल्प कसा करायचा तो पाहूया संकल्प ओम नमो भगवती शत्रुसंहारि सर्व प्रशमिनी सकल रिपुधनधान्यक्षम कुरु कुरु धुमावती शर्भशालुव पक्षिराजप्रिय अमृत कलश वरधाभय कमल कराजे जगच्छोभिनी देवदत्तस्य शरीरे वर्तमान वर्तिष्यमान सकलरोगम मोचय मोचे, मोचे भूतम नाशे नाशे सर्वन्मादम कुरु कुरु स्वाहा अथ धुमावती कवचं श्री पार्वतो धुमावतर्चना शम्भो श्रुतं विस्तर्तो मया कवचं श्रोतः तस्या स्व मे श्रीभैरउवाच शृदेवी परम गुं न प्रकाशं कलो युगे कवचं श्रीधुमावत्या शत्रु निग्रहकारक ब्रह्माद्या देवी सतत यद्वशाधरीघाना योगिनो भव शत्रुघ्ना यन ओम अस धुमावती कवच स पिप्पला दृशिअ अनुष्ट श्री धुमावती देवता धुमबीज स्वाहा शक्ति धूमती किलक पाठे विनयुगा ओम धुम बीजे मे शि पात धूम ललाटम सदावत धुमानेत्रुग पात कर्णो सदावत दीर्घातुरदर मध्येतु निम्मे मलिनाबरा शुपहस्ता पात गुह्यं रक्षा रक्ष जा मुख्य मे पाँ भीम्या स्वाहाक्ष निका सर्वद्यावतु कष्टोर्ना बाहुम्मक चंचला दुष्टा पात दुष्ट पाराश सदावत धूतहस्ता सा पाद पात भयावहा प्रवृद्धो रो मत भृशंकुटिकुटिलेक्शा क्तपिपादीता देवी भैदा कलहप्रिया सर्वांगं पा मे देवी सर्वशत्रुविनाशिनी ते कवचं पुण्यम कथित भुवि दुर्लभ न प्रकाशम न प्रकाश न प्रकाशम कलो युगे महादेवी त्रिसंध्य तत्परी दुष्टा भीचारो देंेशी तदगात्रम नृशेत इथे भैरवी भैरवसंवादे धुमावती तत्वे धुमावती कवचं संपूर्ण माला मंत्र ओम धूम धुमावती चतुर्दश भुवन निवासिनी सकलगृहोच्चाटिणी सकलशत्रुरक्तमासभक्षिणी मम शरीरक्षिणी भूत प्रेत पिशाच ब्रम रक्षाती ग्रह संहारिणी मम शरीर परमंत्र पर यंत्र परतंत्र निवारणी यंत्र तंत्र प्रकाशिनी मम शरीरे परकट्टु पर परवेटू परजप पर, पर जप पर होम परशुन्य परदृष्टी परकौतुक

సన్నిపాత జ్వర పాతల పాతర ప్రేతజ్వర పిశాచజ్వర కృత్రిమ జ్వర నానా సకల రోగ నివారణి సకల గ్రహచేదిని శిరూల అక్షిశూల కుల కూల నాభిశూల కటిశూల పార్శ్వశూల గండశూల గుల్మశూల అంగశూల సకల శులన నిర్ధుమయ నిర్ధుమయ సకల గ్రహ నివారయ నివారయ శ్రాం 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 ख्रेम 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 ध्रुम 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 फ्रेम 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 धूम 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 धुमावती माम रक्ष रक्ष शीघ्र शीघ्रम आगचागच्छ क्षिप्रमेव आरोग्यम कुरु कुरु हुम फट धूम धुम धुमावती स्वाहा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर जरूर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या कृपासंधू स्वामी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग सेवा करूया सेवेकरी घडवूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ